व्यासपीठावरील मान्यवर, 92व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर अरुणाताई ढेरे, माननीय शिक्षण मंत्री नामदार विनोद तावडे, यवतमाळच्या नगराध्यक्ष सौ कांचन चौधरी, 91व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर लक्ष्मीकांत देशमुख, स्वागताध्यक्ष नामदार मदन येरावर, कार्याध्यक्ष डॉक्टर रमाकांत कोलते आणि अन्य पदाधिकारी, त्याचप्रमाणे व्यासपीठावरील अन्य मान्यवर व्यक्ती, महामंडळावरील माझे सहकारी आणि सभागृहातील रसिकजन हो. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या या 92व्या साहित्य संमेलनात मी आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज सकाळीच आपण विविध चित्ररथ आणि विद्यार्थ्यांसह निघालेली सुंदर ग्रंथदिंडी पाहिली. नेटक्या पुस्तक प्रदर्शनातून हिंडत आता येत्या 3 दिवसात आपण पुस्तकांची विविधता अनुभवणार आहात, ग्रंथ खरेदी करणार आहात. मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचं जतन आणि संवर्धन हे ध्येय समोर ठेवून महाराष्ट्रातील आणि बृहन्महाराष्ट्रातील मराठी संस्थांनी या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची स्थापना केली. याची थोडी ओळख मी आपल्याला करून देते. मुंबई येथील मुंबई मराठी साहित्य संघ, पुणे येथील महाराष्ट्र साहित्य परिषद, औरंगाबाद येथील मराठवाडा साहित्य परिषद आणि नागपूर येथील विदर्भ साहित्य संघ या महामंडळाच्या महाराष्ट्रातील 4 घटक संस्था मिळून संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत मराठी भाषा व साहित्य संस्कृती टिकवण्याचा प्रयत्न करीत असतात. पुणे नागपूरसारख्या मोठ्या शहरांपासून ते यवतमाळ आणि सासवडसारख्या छोटे शहरं आणि गावांपर्यंत महामंडळाची संमेलनं होतात, कारण तिथे या संस्थांचं कार्य पोचलं आहे. त्याचप्रमाणे इंदूर किंवा गतवर्षीच्या बडोद्याच्या साहित्य संमेलनाने महाराष्ट्राबाहेरील मराठीच्या अस्तित्वाची, तिथल्या कार्याची ओळख आपल्या सर्वांना करून दिली आहे. बडोदा वाङ्मय परिषद ही संलग्न संस्था बडोद्यामध्ये कार्यरत असून दरवर्षी नामवंत वक्त्यांसह यशस्वीपणे ते 1-2 दिवसांचं साहित्य संमेलन घेत असतात. मराठी गुजराती साहित्यिक आदान प्रदान तिथे चालतं. छत्तीसगडमधील साहित्य संस्थेतर्फे बिलासपूर, रायपूर, राजनांदगाव इथे मराठी हिंदी साहित्यिक संगोष्ठी होतात. मध्य प्रदेश साहित्य संघाचे कार्यही विस्तृत आहे, कारण मध्य प्रदेशात मराठी सरदारांची राजवट पूर्वी असल्यामुळे इंदूर, भोपाळ, बऱ्हाणपूरपासून जबलपूरपर्यंत मराठी भाषिक आहेत आणि त्या सर्व गावांमधून मराठीचं वेगवेगळे उपक्रम चाललेले असतात. गोमांतक साहित्य सेवक संघ ही महामंडळाची समाविष्ट संस्था. गोव्याची राज्यभाषा ही मराठी आणि त्यामुळे तिथे मराठीचं काम जोमाने सुरू आहे. गुलबर्गाची कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद आणि हैदराबाद येथील मराठी साहित्य परिषद तेलंगण राज्य याही आणखी 2 समाविष्ट संस्था. सीमावर्ती प्रदेश म्हणून आपण ओळखतो तो कर्नाटकातील बेळगाव, पण तेलंगणा व महाराष्ट्राच्या लगत असलेला कलबुर्गी, भालकी, बीदर, होळ समुद्र, बसव कल्याण इथेही मराठीचं अस्तित्व टिकवण्याची धडपड चालू आहे. कर्नाटक साहित्य परिषदेचे माझी मराठी आणि बंध अनुबंध ही नियतकालिकं महत्त्वाची आहेत. कर्नाटकचा हा भाग आणि तेलंगण राज्य हे निजामाच्या राजवटीखाली होतं. निजामाच्या काळात त्या ठिकाणी ब्रिटिश इंडियासारखं सुधारणेचं वारंही पोचत नव्हतं. उर्दू भाषेची सक्ती होती आणि तरी तिथेही त्या वातावरणात 100ही पार केलेल्या मराठी शिक्षण संस्था सुरू झाल्या, आजही चालू आहे. आमच्या येथील हैदराबाद येथील मराठी ग्रंथसंग्रहालय शतकाच्या उंबरठ्यावर आहे. मित्र हो, शिक्षणाचं माध्यम फक्त उर्दू. त्या काळात उर्दूतून शिकलं तर चांगल्या नोकऱ्या मिळत आणि मान मरातबही. असं असूनही स्वातंत्र्यपूर्व काळात निजाम राज्यात त्या लोकांनी मराठी टिकवली, तेव्हा आज आपल्याला मराठीसाठी आपल्या स्वातंत्र्यामध्ये मराठी टिकवण्याची जास्त चिंता न करता मनामध्ये फक्त असायला पाहिजे ते मराठीचं प्रेम आणि ध्येयवाद. 1934 साली हैदराबादेत स्थापन झालेल्या मराठवाडा साहित्य परिषदेचं कार्यालय
1956 मध्ये बायफर्केशन नंतर औरंगाबादला गेल्यानंतर 1958 मध्ये मराठी साहित्य परिषद आंध्र प्रदेशची स्थापना झाली. त्याच वेळी मराठी महाविद्यालयाचीही तेथे स्थापना झाली. भारतात साहित्य संस्था चालवत असलेलं एकमेव सायंकालीन महाविद्यालय जिथे विद्यार्थ्यांना विनामूल्य शिक्षण घेऊन तिथल्या उस्मानिया विद्यापीठाची बीएची पदवी घेता येते हे शिक्षण क्षेत्र किंवा हे शिक्षण संस्था अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आदिलाबाद, निजामबाद, बासर या तेलंगणातील सीमा भागातील रोजगारासाठी हैदराबादला येणाऱ्या मुलांचं जीवन या पदवीनंतर सुखदायी झालेलं आपल्याला दिसतं. मी हैदराबादची आहे म्हणून नव्हे तर मराठी साहित्य परिषदेचं कामच बहुविध आहे. परिषदेचा दुसरा उपक्रम पंचधारा त्रैमासिक भारतीय भाषातील साहित्य प्रवाहांची मराठीजनांना ओळख करून द्यावी आणि अन्य भाषेतलं चांगलं साहित्य तिथले चांगले लेखक मराठीजनांपर्यंत पोचवावे या निष्ठेने गेली 60 वर्षे पंचधारेनी 70 हून अधिक विशेषांक काढले. तिसरं महत्त्वाचं काम म्हणजे ग्रंथ प्रकाशन. काळाच्या पडद्याआड समग्र नांदापूरकर असे मोठे प्रकल्प केल्यानंतर अलीकडे सेतू माधवराव पगडी यांच्या अष्टखंडात्मक साहित्य मराठी साहित्य परिषदेने प्रकाशित केलं आहे. सेतू माधवराव पगडी हे IAS ऑफिसर असूनही 150 मराठी आणि 15 इंग्रजी पुस्तकं त्यांनी लिहिली आणि ती सर्व पुस्तकं विषयवार संकलित करून 12,000 पृष्ठांचे हे खंड मराठी साहित्य परिषदेने प्रकाशित केले. हे सांगण्याचं कारण एवढंच की महाराष्ट्राबाहेरही मराठीचं काम किती प्रकाराने चालू आहे याची आपल्याला कल्पना यावी. दरवर्षी या ठिकाणी बहुभाषिक चर्चासत्र नियमितपणे घेतली जातात. बृहन महाराष्ट्रातील मराठीचं काम अनेक प्रकारांनी चाललेलं आहे. महामंडळाने बृहन महाराष्ट्राची मराठीची स्थिती आणि गती समजून घेण्यासाठी यावर्षी अभ्यास दौरा काढला होता. यावेळेला समाविष्ट आणि संलग्न संस्थांच्या कार्यक्षेत्रापलीकडे राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेशातही महामंडळाचे सभासद पोचले. लखनऊ, कानपूर, अलाहाबाद, बनारसला मराठी माणसांची संख्या कमी होते आहे पण त्यांची मराठी टिकवण्याची धडपड तिथे आम्ही पाहिली. आपण तिथे पोचलो त्याचा त्यांना होत असलेला आनंद अनुभवला. एकच उदाहरण सांगते. बनारसच्या रामचंद्र भागवत यांनी तुलसीदासाच्या रामचरित मानसचा त्या दोह्यांप्रमाणे मराठीमध्ये अनुवाद केला आहे आणि आम्ही तिथे भेटल्यानंतर त्यांना अतिशय आनंद झाला. ते म्हणाले, मराठीत पहिल्यांदा एवढं मोठं काम आज झालेलं आहे परंतु हे काम आम्हाला प्रकाशित करायचं आहे. ते बनारसमध्ये होणार नाही तर महाराष्ट्रातून त्यासाठी प्रकाशक पाहिजे आहे. कानपूरकरांना मराठी नाटक करायचं आहे. दिल्लीला पुन्हा एकदा अखिल भारतीय मराठी एकांकिका स्पर्धा सुरू करायच्या आहेत. भाषा ह्या माणसांना जोडणारा पूल आहे. आपण भाषाप्रेमी हे जोडण्याचं काम करीत आहोत, करणार आहोत. गेल्या 4-8 दिवसात काही अप्रिय घटना घडल्या त्याचं मलाही वाईट वाटतं पण त्या चुका उगाळत त्यावर चर्चा न करता आपण पुन्हा संमेलनाच्या निमित्तानं एकत्र आलो, कामाला लागलो. मराठी भाषा संस्कृती टिकवण्याचे, विचारांचे आदानप्रदान करण्याचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे महत्त्वाचं व्यासपीठ आहे. महाराष्ट्र व बृहन महाराष्ट्रातील मराठीजन या ठिकाणी त्यानिमित्ताने एकत्र येतात. मराठी भाषा संवर्धनाचे विविध उपक्रम आपण घेतच असतो पण आपल्या सर्वांचे मिळून असणारे 92 वर्षाची महान परंपरा असणारे हे मराठी साहित्य संमेलन साजरं करणं हा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा उपक्रम आहे. या भाषाप्रेमाने आपल्याला उत्साहाची संजीवनी दिली आहे. हा 3 दिवसाचा सोहळा आनंदाने साजरा करूया. माय मराठीचा हा जागर आपल्या गावागावातून पोचवूया. धन्यवाद.